कोरोनाला हरवण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त गतीने प्रभावी उपाययोजना राबविल्या गेल्या पाहिजे हे जगभरातील तज्ज्ञांनी सूचना प्रत्यक्षात उतरवली आहे। मालेगावचे मनपातील भाजप गटनेते सुनील गायकवाड व त्यांच्या एकता मंडळाने कोरोनाचा पहिला रुग्ण शहरात समोर येण्याच्या 2 आठवड्याआधी सुरू केलेली कोरोना विरुद्धची लढाई दिवसागणिक गतिमान करत त्यांच्या लढाईने आता व्यापक स्वरूप धारण केले आहे। मालेगाव 8 एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता। समाजकारण हा मूळ स्वभाव असल्याने भविष्यातील धोक्याचा त्यांना इशारा मिळाला। लॉकडाऊन घोषित होताच शेतकरी बांधवांच्या मदतीने त्यांनी आपले नगरसेवक बंधू मदन गायकवाड, एकता मंडळाचे सदस्य व परिवार सदस्यांच्या मदतीने कोरोना विरुद्धच्या लढाईचे रणशिंग फुंकले व नियोजनाचा पहिला भाग म्हणून 100 शहरभर डॉक्टरच्या सहाय्याने फवारणी सुरू केली। शहरात गल्ली बोळात स्वतः फिरून वेळप्रसंगी फवारणी ट्रॅक्टरवर स्वतः बसून ते व त्यांच्या टीमने सॅनिटायझेशन प्रक्रिया जोमात राबविणे सुरू केले। हे करत असताना ठिकठिकाणी लॉकडाऊनमुळे अनेक गरीब कुटुंबांच्या पोटापाण्याचा प्रश्न बिकट होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले। मनपा व प्रशासकीय यंत्रणेकडून याबाबतचे कोणतेच नियोजन होत असल्याचे न दिसल्याने एकता मंडळ सदस्य व शहरातील दानशूरांना मदतीला आव्हान घेऊन त्यांनी या गंभीर प्रश्नावर लक्ष केंद्रित केले। मालेगावात कोरोना दाखल होण्याआधी एक मूठ धान्य गरिबांसाठी या संकल्पने अंतर्गत शहर व परिसरातील गरीब वस्त्यांमध्ये अन्नधान्याचे झपाट्याने वाटप सुरू करण्यात आले। 33,000 गरीब कुटुंबांच्या घरात तांदूळ, तेल, मसाला आदी खाद्यान्न वाटप करण्यात आले। एकीकडे सुनील गायकवाड व त्यांच्या टीमची ही मोहीम सुरू होती तर दुसरीकडे शहरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले। अशा परिस्थितीतील लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होणे महत्त्वाचे होते। भाजीपाल्यासाठी जनतेने बाहेर पडू नये यासाठी त्यांनी बळीराजाच्या मदतीने 110 टन भाजीपाला 20,000 पेक्षाही अधिक कुटुंबांच्या घरी पोच केला। आर्सेलिक आल्बम 30 या होमिओपॅथी औषधाने कोरोनाशी सहज मुकाबला करता येतो ही माहिती प्रबंध भूमीच्या एका बातमीद्वारे मिळतात व या औषधास केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाची मान्यता असल्याची खात्री करून गायकवाड व त्यांच्या चमूने येथील सुप्रसिद्ध होमिओपॅथिस्ट डॉक्टर संदीप साबद्रा व कैलासवासी शिवरतन मारू ट्रस्ट यांच्या सहकार्याने कोरोना पोहोचण्याच्या आधी होमिओपॅथी औषधांच्या तीव्र गतीने जनतेपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आखले। या नियोजनात गायकवाड बंधूसोबत त्यांच्या कुटुंबातील दीपक गायकवाड, दर्शन गायकवाड, टुनम गायकवाड, योगेश गायकवाड यांनी कोणत्याही क्षणी कोरोनाशी गाठ पडणार याची जाण असूनही जीवाची बाजी लावत या मिशनमध्येही स्वतःला झोकून दिले। रणरणत्या उन्हाळ्याच्या उष्मात दिवस रात्र मेहनत करून
अल्पावधीत शहरातील 30,000 व ग्रामीण भागातील 65,000 अशा जवळपास 1,00,000 कुटुंबांच्या घरात आर्सेनिक अल्बम 30 या जीवरक्षक होमिओपॅथी औषधाचे कंटेनर पोहोच करण्यात आले. एका कंटेनरमध्ये 5 लोकांसाठीच्या औषधाचा साठा असल्याने शहर व परिसरातील जवळपास 5,00,000 लोकांसाठीच्या या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यांच्या या उपक्रमाने लाखो लोकांच्या मनात कोरोनाला पराभूत करण्याचा विश्वास निर्माण झाला आहे. त्यांचा कोरोनाविरुद्धचा संघर्ष सुरूच आहे. मागील 2 महिन्यापासून त्यांच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईला एका प्रसिद्ध साहित्यिकांच्या 2 ओळी समर्पित कराव्यात वाटतात की दुनिया में वही शख्स है ताजिम के काबिल जिस शख्स ने हालात का रुख मोड़ दिया हो. विचार जनकट पोलादी मनगट तरुण पिढीला साधा माणूस साधा पक्का इरादा चहुकण गाजा बादा गाजा बादा. गरीबासाठी दिवस रात्री खुलासा दा दरवाजा माणूस मनात माया डोळा निखारे वाघाची औलाद तू वाघाची औलाद तू वाघाची औलाद तू. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. अडल्या धडल्याचा मैत्र होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो वारा होऊन क्षणात येतो अनरानाचा बंडवा होतो. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.